जे काही हवंय ते Z5 ऍप वर Z5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी हे कोणाला सांगू शकत नव्हते आई. मी हे कोणाला सांगितलं हे जर नंदिनीला कळलं असत ना तर कोणाचा जीव घ्यायलाही कमी केलं नसतं. भयंकर आहे सगळं, धक्कादायक आहे. पण नंदिनीला जर तिच्या मनासारखं वागू दिलं ना तर ती आणखी डोईजड होईल. म्हणजे तिची कारस्थानं चालूच राहतील आणि तू मात्र खचत जाशील. नाही, आता गप्प बसायचं नाही. मलाही कळत आहे ते आई, पण मी तरी काय करू आता. तू कशाला काळजी करतेस? आता मी आहे ना तुझ्यासोबत. घाबरू नकोस. आता नंदिनीला असं दाखव की तू तिला घाबरतेस, तिला हवं ते करू देतेस. पण असं नुसतं भासवायचं, प्रत्यक्षात करायचं जे तुला हवं तेच. तिचा डाव तिच्यावरच उलटवायचा. काय विचार करतेस? एवढी धाडसी मुलगी आहेस तू. मला माहिती आहे आग्रहासाठी सगळ्या जगाशी लढली होतीस ना. त्या रायाशी सामना केलास, तन्मयलाही बदली नाहीस, हो ना? मग आता तर तुझा संसार धोक्यात आहे. आता नाही गप्प बसायचं. गंभीर राहा. मी आहे ना तुझ्या पाठीशी. थँक्यू आई. तुम्ही इतक्या खंबीरपणे माझ्या पाठीशी सतत उभे राहताय, खरंच खूप बरं वाटतंय मला. अगं मी तुला बोललो नाही काय, एवढ्या उन्हामध्ये ना आईस्क्रीमचा एकदम मिल्क शेक होऊन जाणार माहिती. हे ऐक ना, हे काय ऐकणार नाही माझा. वत्सला आणि आरोही कोणालाही न सांगता बाहेर गेलेत म्हणजे त्यांच्यात नक्की काहीतरी शिजत असणार. आरोहीने त्यांना सगळं खरं सांगितलं तर? तशी ती खूपच हुशार, म्हणूनच तर मी 24 तास तिच्यावर पाळत ठेवून होते तरी सुद्धा सासूला घेऊन घरातून निसटलीच ती. तिने जर आज खरंच सगळं सत्य सांगितलं ना तर आज माझा आग्रह मधला शेवटचा दिवस असेल. आरोहीला कधी प्रॉब्लेम आला तर ती लगेच देवीपाशी जाते. कदाचित आजही ती मंदिरातच गेली असेल का?